कशाला आवडत राहा आणि तू सिटी वडी थोड़ी बाटल सुरू होती हो का येतील मी बोलावणार
काय झालं? बापरे अनुजा काय प्रकार? सगळं संपलंय आता, साहेब मला सोडून चाललाय आणि फ्लॅट पण सोडतोय. अनुजा रडू नको, काय झालं नीट सांग अनुजा, काय झालं? कसं आपण कळत नाहीये काय. आधी शांत हो पाहू आणि नीट विचार कर. हे बघा, जगात असा एकही प्रॉब्लेम नाही की त्याचं सोल्युशन नाही, ते फक्त शोधावं लागतं. आणि तुम्ही आजकालची मुलं भराभर निर्णय घेता, त्याचे परिणाम लक्षात घेत नाही. आणि नाण्याला दोन बाजू असतात, त्या दोन्ही पाहावं लागतं आम्ही. बेटा अशी काहीतरी कृती करता विचार करा की नाही. अरे आता कुठे ती सावरली आहे, स्वतः आयुष्य स्टेबल करते.
तुम्हाला डिस्टर्ब करू नको. माझी चूक ऍक्च्युली मी असं वागायला नको, पण पैसा आणि अक्षय त्याच्या लाईफसाठी फार जोडकडे एवढे पैसे आणि स्वप्नात असलेली तुम्ही एवढं दिसत होत तुम्हाला. या स्वार्थामध्ये मी अमूल्याचा विचार नाही केला आणि मग तिच्यापासून मग मी रिअलाइज केले. यातच फार दिवस गेले. मी एकदा ठरवलं एकदा तरी अनुजाला भेटायचं आणि तिची माफी मागायची, पण काय करू कसं बोलतो काय सुचत नाही. तिच्या लाईफस्टाईल मध्ये फार चेंज झाला असेल, तिला मला भेटायची इच्छा नसेल. कारण आज माझ्याकडे सर्व आहे, पैसा गाडी, पण हे सगळं करून खाऊ पिऊ जरी सुख वाटायलाच माझ्याजवळ कोणी नाही. मला एकदा तिला भेटायचं आहे, तिची माफी मागायची आणि जर काका तिने मला माफ केलं ना तर तिला परत घेऊन जाणार आहे माझ्यासोबत लग्न करून अभिषेकची जोडी जाणार. अनु प्लीज अनु.